मी सौवर्ष राणी महेश कुंभार, प्रभाग क्रमांक 37 मधून, राष्ट्रवादी पक्षाकडून OBC महिला प्रवर्ग उमेदवार आहे. माझे सासूबाई शशिकलाताई तानाजी कुंभार या 40 वर्ष झाले राजकारणामध्ये आहेत. त्यांचं काम पाहायचं म्हटलं तर 1992 ते 1997 मार्केट यार्ड ते कात्रज या वार्डामधून त्या निवडून आल्या होत्या नगरसेविका म्हणून. त्यावेळी त्या एरियामध्ये काहीही नसताना त्यांनी रस्ते, पाणी, लाईट अशा बऱ्याच सुविधा केल्या. अप्पर बिबवाडीमध्ये मोठी टाकी बांधली. त्या टाकीमधून आता आता स्लम एरियामध्ये सर्वप्रथम त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला. तसेच लाईट आणि रस्ते केले. त्यामुळं आत्ता त्यांचं काम खूप चांगलं म्हणून आत्ता ओळखलं जातं. आमची त्या भागामध्ये प्रियदर्शिनी शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थेमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहे. त्याचबरोबर बचत गट चालवत आहे मी. तसंच मी महिला मंडळाच्या अध्यक्ष असल्यामुळे महिलांच्या खूप संपर्कात आहे. आणि महिला उद्योग केंद्रही आत्ता आम्ही चालू केलेत. त्यामध्ये जवळजवळ 2 ते 2500 महिलांनी सहभाग घेतला. आणि मी 2008 पासून महिला अध्यक्ष होते त्या वार्डाची. त्यामुळं मला महिलांच्या भरपूर समस्या वाटल्या. त्यासाठी मी महिला उद्योग केंद्र चालू केले. त्यामध्ये ब्युटी पार्लर, नर्सिंग कोर्स, ब्युरो असे अनेक कोर्सेस घेतले. व बालवाडी शिक्षिका त्यांना प्रशिक्षण देऊन मी त्यांच्या पायावर उभे केले. प्रियदर्शिनी महिला मंडळ व स्माईल सहेली अंतर्गत आम्ही हे कोर्सेस घेतो. त्या वंदनाताई ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कोर्सेस चालू केले आहे. अजूनही इतर महिलांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तिथे सर्वप्रथम वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर कचऱ्याच्या समस्या पण जास्त आहेत. त्यानंतर पाणी येतं परंतु ते वेळेवर सोडलं जात नाही. बाकी भरपूर महिला कामाला जातात तर त्यांना पाण्याची भरपूर मोठी समस्या आहे. तर ते पाणी वेळेवर मिळावं. आमच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 37 मध्ये स्लम एरिया जास्त आहे. तर तिथे आरोग्य केंद्र असावं असं मला वाटतं. तर स्लम एरियामध्ये 50% ट्रान्सफर झालेल्या एरिया नाही आहे. 50% तर तो व्हावा अशी माझी इच्छा आहे. तर तो मी नगरसेविका झाल्यावर नक्की पूर्ण करेल.